सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी आपल्या हाती येत आहे, ती म्हणजे पाटण तालुक्यातील कोयनानगर पोलीस स्टेशन हद्दीमधील 15 वर्ष युवतीवर अत्याचार करण्यात आलेले आहेत। सदर पीडित युवती ही 9 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। अत्याचार करणारा संशयित देखील अल्पवयीनच असल्याचे सूत्रांकडून समजले आहे। या अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतलेले आहे। अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे। एकाच महिन्यात जिल्ह्यातील तिसरी आणि पाटण तालुक्यातील दुसरी घटना असल्याने पाटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेलेला आहे। कोयनानगर पोलीस स्टेशन मध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पाटण तालुका पुन्हा एकदा हादरून गेला असून कोयनानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा घडला असून कोयनानगर पोलीस स्टेशन मध्ये सदर गुन्ह्याची दाखल करण्यात आलेली आहे। कोयना परिसरातील एका गावामधील 15 वर्षीय युवतीवर अल्पवयीन युवकाने अत्याचार केला। सदर अत्याचारानंतर पीडित युवती 9 महिन्यांची गरोदर आहे। सदर घटना कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी कोयना पोलीस स्टेशनला धाव घेतली। तदनंतर कोयना पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतलेले आहे। पोक्सो अंतर्गत सदर युवकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु सदर आरोपी हा अल्पवयीन असल्याने आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे। या घटनेनंतर कोयना भाग हादरून गेला असून पाटण तालुक्यातील गुन्हेगाराच्या बाबतीत पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेला उधाण आलेले आहे। सदर घटनेचा तपास कोयनानगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत।